ए अरे दया, अरे कोण तो सुपरस्टार आला आहे, त्याला पाठवत रे इकडे बोलू। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। अरे ते सुपरस्टार कोण येणार होतं त्याला पाठवा ना। अहो मीच मीच आबी रोकडे। मीच की आबी रोकडे, कोल्हापूरचा आबी रोकडे। हां कोल्हापुरात खूप वारं आहे आपलं। मग तुमची तारीख याच्यासाठी घेतली की म्हटलं माया जीवनावर तुम्हाला काय करता येईल का? तुमचं लई बघितलं, तुमचं नाव ऐकलंय, चर्चालाही झाली, मला बरे डायरेक्टर भेटले तुमच्या आयुष्यात चित्रपट करायचा आहे। पण तुमचा पॅटर्न काय, भांडणं मारधाड, तुम्हाला तसलं चित्रपट करायला आवडते असं मला कळलं। मग म्हटलं एखाद्या माणसाचं चांगलं होऊ दे। 2 दिवस विचार केला मी, म्हटलं बाबा सरांचं चांगलं करूया म्हटलं आपण। मग विचार करा, माझा स्ट्रगल खूप आहे आणि रिअल जे काय माझ्यासंग घडतं ते रिअल घडलेलं आहे। तुम्ही माझ्या जीवनाचा चित्रपट केला, टीजर जर रिलीज झाला का नाही, छोटा हत्तीनं पुरस्कार गोळा करशील असलाय। काय करे, छोटा हत्तीनं पुरस्कार तुम्ही घ्यायचं। तू माझ्याकडे काम मागायला आलाय का मला संधी द्यायला आलाय? हेच म्हणतोय मी, तुम्ही असा विचार करशील की दारात गाडी होती, आभ्या रोकड्या घराकडे आलता आणि मी हो चान्स मिस केला। लक्षात ठेवा 3 वाजेपर्यंत तुम्हाला टाइम देतो, 4 वाजता मला राजामौलींचे 2 मिस कॉल पडतात, बघा काय करताय। बघा संधीचं सोनं करा, कोल्हापुरात तुम्हाला प्रेम मिळवायचं असेल तर आबी रोकडे। तुला काय पडतात, काय पडतात 4 वाजता? मिस कॉल पडतात मला राजामौली तमिळ तिकडे साऊथकडचे इकडचे माझे राईट्स। 50 लाख रुपयाला माझ्या जीवनावरचा चित्रपट मागितलाय, काय करताय विचार करा। तुझ्या जीवनावर? हा आतापर्यंत अहो तेच म्हणतोय मी, तुम्ही माझ्यासोबत राहा, 3-4 महिने राहा, तुम्हाला कळलं, डोळ्यातनं पाणी येईल तुमच्या सर, तुमचा मी बघितलंय अभ्यास केलाय। तू अजून 5 मिनिटं बसला तरी डोळ्यातनं पाणी येईल माझ्या, साधारण ज्या पद्धतीने तू बोलतोयस। अरे मी आता दिघे साहेबांच्या जीवनावर पिक्चर बनवला, सरसेनापती हंबीररावांच्या जीवनावर बनवला, आणि ह्या 2 महाराष्ट्रातल्या सुपरहिट बायोपिक नंतर मी कुणावर बनवायचे? आबी रोकडे। सर मी अजून सांगतोय तुम्हाला, तुम्हाला पहिल्यांदा छोटा हातीच खरेदी करायला लावणार का तर एवढं पुरस्कार मिळणार? अहो कोल्हापुरात तुम्हाला जर प्रेम मिळवायचं असेल, तिकडं तुम्हाला वाहवा मिळवायची असेल तर आबी रोकडे एकमेव आहे बघा। आणि विचार करा, 15 मिनिटात विचार करा आणि सांगा मला। मी विचार करू? हां मग नाहीतर आज संधी गेली तुमच्या आजची। कसली संधी गेल्यावर, काय करायलाय तू, काय बोलायलाय, कळतंय का तुला? कसला आबी रोकडे, कुठला आबी रोकडे, कुठून आला तो? कोल्हापूरचा तेलुगू हिरो, मग कोल्हापुरात काय करतोय, तिकडे जा ना। हो सर पण मी काय म्हणतोय तुम्हाला, तुम्हाला विचार करा मी म्हणतोय। अरे मी काय विचार करू बाळा, अरे अभि नाव सांग पिक्चरचं, अभि अभि नाव सांग, कुणाचं कुणाच्या पिक्चरचं नाव? तुम्ही मुळशी पॅटर्न केला हा, ते तुम्ही माझा लोबो चोरला असलं म्हणलं तर काय अडचण नाही का? तर कोल्हापुरी पॅटर्न हा माझ्या आयुष्यावर चित्रपट, हे मी रजिस्टर सर तुम्हाला सांगतो, तुम्ही आता विचार करा। अरे त्याला लोबो नाही लोगो असं म्हणतात, लोबो काय, लोबो कसला लोबो आणि कसला कोल्हापुरी पॅटर्न? अरे मी पण कोल्हापुरात होतो, मोतीबाग तालमीत होतो, कोल्हापूर मला चांगलं कळतं काय, मंगळावर पेठेत बिन खांबी मंदिराच्या तिथं राहायचो मी, तुम्हाला सांगतो का रे। माबी रोकडे कसं तुम्हाला माहित नाही? अरे मी ज्यावेळी तिथं होतो तेव्हा तू जन्माला आलता का आबी रोकडे? हा आत्ताच वार आहे सोडा माझं, आत्ता वारं पसरलंय, पण हे मात्र तुम्हाला बघता आलं नाही की माझ्या पाठीमागचा मॉब प्रेक्षक फॅन पॉईंट फॉलोइंग तुम्ही लई मोठं मिस केलं। अरे अहो नंतर चहा पाणी नंतर, लगेच काय गडबड, काय झालं काय झालं? अरे काय काय सरांची तारीख मागायला तू सरांना संधी मला संधी द्यायला लागलाय, सरांना संधी द्यायला मला संधी देतोय। कोल्हापुरी पॅटर्न आबी रोकडे, ए बाहेर दया पिटेत या रोकडेचा खोकड करा, विशेष नाही ना, गेला का गेला? हा मी गेलो वाटत, दाखवलं त्याला आपलं पॅटर्न काय रे, पिढ्या पुढे पिढ्या बाहेर आहे काय रे, तिने मला मारून बिसले रे नाही गेल्या तिने। मित्रांनो लोकांनी पॅटर्न आतापर्यंत बघितला होता, मी भोगला 15-20 मिनिटं नुसता झंझणी याला आल्यात अंगात, या माणसानं महाप्रसाद असल्या मला मागाशी लय मारलंय, बुक्का उडलाय, मी भोगला पॅटर्न सरांचा भोगलाय मी। लोक आपल्याकडे कामं मागायला येतात, हा मला संधी द्यायला आलता, म्हणे तुम्ही मला तुमच्या सिनेमात घ्या, तुमचं भलं होईल, मी कोल्हापूरचा तेलुगू हिरो आहे म्हणे। चूक झाली माझी,
पण मी काय म्हणतो मित्रांनो, तर मित्रांनो मी आहे अभि रोकडे. आताच तुम्ही आमची धमाल बघितली तर मित्रांनो येत्या 27 तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होतोय सर सेनापती हंबीरराव. मित्रांनो गाणं आणि टीझर ट्रेलर रिलीज झालाय, खूप खूप मस्त. आणि आपला सिनेमा म्हणून सगळ्यांनी पाठिंबा द्या, सपोर्ट करा. आणि फर्स्ट डे फर्स्ट शो मी जाणार आहे, घरातल्यांनी सगळ्यांनी वडून येणार आहे, तुम्ही पण जायला पाहिजे. आपला सिनेमा आहे, नक्की बघा. धन्यवाद. आणि मंडळी हा अभि रोकडे आपल्याला आवडतो आलंय. ए कोल्हापूरच्या माणसांच्या प्रेमात पडावं अशीच माणसं असतात. अभि रोकडे पण तसंच आहे एकदम. धन्यवाद. त्यामुळे महाराष्ट्राचा महासिनेमा न चुकता बघायचा. 27 मे पासून पुढच्या 27 मे पर्यंत अख्ख्या थिएटरमध्ये राहायला पाहिजे, लक्षात ठेवा. ते झालं आता तुमचं सगळं झालं फायद्याचं. माझा विचार जरा करा, अजून सांगतो त्याचं स्क्रिप्ट अव वाचायत नाही त्यात पोरांनी सुद्धा चोरल्या स्क्रिप्ट. मग अजून विचार करा परत म्हणजे तो म्हणतो पॅटर्नचा लोबो लोबो तुम्ही चोरलाय, माझा कोल्हापूर पॅटर्न तुम्ही चोरलाय. तुम्हाला सांगतो कुठल्याही बचत गटातून पैसे उचला, माझा पिक्चर रिलीज झाला की सगळं निघणार तुमचं रिलीज. बचत गटात काय घेऊ आम्ही, प्रोड्युसर नाही झालाय. अहो नवी घ्या तुम्ही, काय माहिती काय माझा चेहरा आणि टीझर दिसला की नाही, तुम्ही बचत गट चालू येईल असलं पैसे. आमचे बरे दिवस तुला कुठे आणवले काय बघा विचार करा. तर मित्रांनो धन्यवाद. फार वाईट होते.